नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा उत्कर्ष विथ आई जया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत भरलेल्या डेम्स्याची रेसिपी. भरलेलं डेम्सं बनवण्यासाठी आपल्याला एक स्टफिंग करून घ्यायचं आहे. स्टफिंग बनवण्यासाठी मी एक गॅसवर जाडबुडाची पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. 1/2 चमचा जिरं छान आपल्याला फुलू द्यायचं आहे. 1 सुक्की लाल मिरची टाकलेली आहे. ही मिरची फिक्की आहे. ह्या मिरचीमुळे चव येईल आणि रंगसुद्धा छान येईल स्टफिंगला. त्याचबरोबर 1 तमालपत्र घातलेला आहे. 1/2 चमचा आल्याचा तुकडा टाकायचा आहे. त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. 1 मीडियम आकाराचा जाडसर चिरलेला कांदासुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदासुद्धा मी या मिश्रणामध्ये कढईमध्ये टाकलेला आहे. हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. तुम्ही बघू शकता छान असा लालसर कांदा झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खमंग भाजलेले 2 चमचे तीळ टाकायचे आहे. किसलेलं सुकं खोबरं भाजून टाकलेलं आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप होता, सॉरी. लालसर असं सुकलेलं खोबरं किसून आणि भाजून लालसर टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला भाजलेल्या दाण्याचा 2 चमचे कूट टाकलेला आहे. भाजलेल्या दाण्याच्या कुटामुळे ह्या स्टफिंगचं जे वाटण राहील ते आपण डेम्सामध्ये भरू, त्याने छान चव येते. हे स्टफिंग छान मिक्स करून झाल्यानंतर मसाला, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे, बेसन पीठ. हे बेसन पीठ टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खमंग असं मसाल्यासोबत छान असं हे पीठ बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर हे बेसन पीठ आणि मसाला छान भाजून झाल्यानंतर हा मसाला थंड करायला ठेवायचा आहे. त्याचबरोबर 1 ताटामध्ये इथे छान असे कोहळे डेम्स घेतलेले आहे. मागचा आणि समोरचा जो देठाचा भाग असतो ते काढून घेतलेला आहे. ह्याची साल काढून घ्यायची गरज नाही, कारण हे डेम्से ऑलरेडी कोहळे आहेत. वाटण भरून घ्यायसाठी मी इथे मधला जो गाभा असतो तो काढून घेतलेला आहे. आत्ता जे मसाला आपण थंड करायला ठेवला होता त्याचं छान आपण मिक्सरच्या भांड्यात एक बारीकसर वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे वाटण आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. ह्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. 1/2 चमचा हळद घेतलेली आहे. 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. आणि 1/2 चमचा तिखट लाल मिरच पावडर. 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर. चिमूटभर हिंग घेतलेला आहे. आणि चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. छान असं वाटणामध्ये हे सुके मसाले मिक्स करायचे आहेत. सुके मसाले मिक्स करून झाल्यानंतर छान असं स्टफिंग रेडी आहे डेम्समध्ये भरण्यासाठी. एक एक करून पूर्ण ढेमसमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता काहीच मिनटामध्ये हे ढेमस छान असे भरून रेडी आहेत. आत्ता आपल्याला हे ढेमस वाफवून घ्यायचे आहे, जेणेकरून भाजी शिजायला लवकर मदत होईल. आत्ता वाफवण्यासाठी स्टीलच्या चाळणीला मी छान असं हातावर थोडंफार तेल घेऊन स्प्रेड केलेलं आहे. हे एक एक करून पूर्ण ढेमसे आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचे आहे. दुसरीकडे मी एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून छान असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवर. आत्ता आपल्याला ही चाळणी त्या उकळत्या पाण्यावर ठेवायची आहे आणि ढेमसे वाफवून घ्यायचे आहे. यावर आता झाकण ठेवलेलं आहे. 10 मिनटं हे झाकण असंच राहू द्यायचं आहे. 10 मिनटानंतर आत्ता मी गॅस बंद करत आहे. झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असे ढेमसे वाफवलेले आहेत. आत्ता आपल्याला ढेमस्याची चाळणी काढून घ्यायची आहे आणि गॅसवर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. 1/2 चमचा जिरं घातलेलं आहे. 1/2 चमचा हळद
आणि अर्धा चमचा धण्याचा पावडर घालायचा आहे. ढेमसे भरल्यानंतर जे स्टफिंग शिल्लक होतं ते स्टफिंग आता मी यामध्ये टाकणार आहे आणि छान असं 2 मिनटं आपल्याला हे स्टफिंग तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता स्टफिंगला छान असं तेल सुटलेलं आहे. आत्ता आपल्याला जे वाफवलेले ढेमसे होते ते यामध्ये सोडायचे आहेत. एक एक सोडून सर्वच ढेमसे मी कढईमध्ये सोडलेले आहे स्टफिंगमध्ये. आत्ता आपल्याला थोडंफार असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वाटण मी मिक्सरच्या पॉटला लावून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा कप पाणी टाकून ते पाणी यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता पाणी सोडलेलं आहे. पाणी सोडवून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटासाठी यावर आपण आता झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं मसाल्याला आणि ढेमस्याला तेल सुटलेलं आहे. जर समजा आपल्याला सुके ढेमसे करायचे आहे मसाल्यातले तर असंच झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आणखी आपण शिजवू देऊ शकतो. पण आत्ता इथे मला ढेमसे ग्रेव्हीदार रस्त्याचे बनवायचे आहेत तर मी इथे गरम केलेलं पाणी टाकत आहे. गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला तर आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. गॅसची फ्लेम ही मोठीच आहे. तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे. आत्ता आपल्याला कढईवर 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे. तुम्ही बघू शकता छान अशी भाजीला तर्री आलेली आहे आणि भाजी शिजलेली आहे. फारसा वेळ लागत नाही कारण आपण ढेमशाला वाफवून घेतलेलं होतं. तर ही अशी भाजी इथे रेडी आहे भरलेल्या ढेमस्याची. भाजीची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेली ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ.